तर नवी मुंबई विमानतळावरची ही दृश्य आपण पाहतोय. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी सध्या सुरू झाली आहे. या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या धावपट्टीची चाचणी घेण्यात येते. त्यासोबतच लढाऊ विमानाची देखील चाचणी या ठिकाणी घेण्यात येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे आणि मार्च 2025 पर्यंत देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काम हे युद्धपातळीवर सुरू आहे आणि एका धावपट्टीचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि या धावपट्टीवरून वायुदलाच्या ताफ्यामधील C-130 हे वाहतूक दुहेरी टर्बोप्रॉप इंजिन असणारं विमान हे सध्या उड्डाण करत आहे आणि हवाई दलाचं सुखोई हे सुद्धा या धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार आहे. चाचणी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय आणि मार्च 2025 पर्यंत हे विमानतळ जे आहे देशांतर्गत विमानसेवा या ठिकाणी सुरू होईल अशी माहिती मिळतीय. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि गेल्या 3 वर्षांमध्ये विमानतळाच्या बांधकामाला वेग आलेला आहे. अतिवेगवान पद्धतीनं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यामधील धावपट्टीचं काम हे पूर्ण झाल्यानंतर आता या ठिकाणी विविध चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मुंबईच्या वाहतुकीवरचा खास करून विमानांची ये जा पाहता मुंबई विमानतळावरचा ताण जो आहे तो कमी व्हावा यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती जी आहे ती केली जाते आणि गेल्या काही वर्षांपासून हे काम जे आहे ते सुरू आहे. मात्र गेल्या 3 वर्षांमध्ये या कामाने वेग पकडलेला आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिलं जातं. विमानतळ परिसरामध्ये सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. ती थेट दृश्य आपण पाहताय. पहिल्या टप्प्यामधल्या धावपट्टीचं काम हे पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी विविध चाचण्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. थेट जाऊया गिरीश यांच्याकडे. गिरीश हा नक्की जाऊया. काही वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि आपण हे सगळे दृश्यमध्ये आता एअरपोर्ट विमान आहे ते सुद्धा उतरताना पाहायला मिळत आहे आणि अवघ्या काही वेळानंतर हे विमान जे आहे ते पहिल्यांदाच या धावपट्टीवर उतरणार आहे आणि त्यासाठी वॉटर सल्यूट देण्याची जी यंत्रणा आहे ती सुद्धा आता कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हे सगळे दृश्य आपण पाहतोय आणि या आकाशामध्ये एअरपोर्टचं IFC-295 हे विमान जे आहे ते आता आपल्याला घिरट्या घालताना स्पष्टपणे पाहायला मिळते. आज महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी केली होती आणि ही चाचणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी नेते मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे. धावपट्टीवरील चाचणीमध्ये हवाई दलाचं सुखोई हे विमान सुद्धा धावपट्टीपासून काही अंतरावर उडणार आहे आणि त्यापूर्वीची सगळी दृश्य आपण पाहतोय. बघा हे जे आहे ते IFC-295 विमान जे सध्या नवी मुंबईच्या आकाशामध्ये घिरता घालतं एअरपोर्टचं हे विमान आहे आणि ज्यावेळी हे विमान खाली उतरेल त्यावेळी वॉटर सल्यूट याला दिले जाणार आहेत आणि त्यासाठी 2 वॉटर कॅनन सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत आणि त्यासाठीची ही सगळी जी प्रक्रिया ती आता पूर्ण झालेली आहे आणि हा सोहळा सुरू झालेला आहे. हा सोहळा खरं तर पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं नियोजन होतं. यासाठी सिडकोनं कार्यालयाकडे वेळ सुद्धा मागितली होती मात्र काही कारणास्तव वेळ मिळू शकली नाही. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आता या विमानाची चाचणी या ठिकाणी घेतली जाईल आणि मार्चमध्ये हे नवीन विमानतळ जे आहे ते नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू होईल असं बोललं जातं आणि त्यावेळेच जे इनॉग्रेशन आहे ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे. पण ही सगळी दृश्य आपण पाहतो. नवी मुंबईचं आकाश अगदी क्लिअर आहे. आपल्याला निळ छान असं आकाश या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या आकाशामध्ये एअरपोर्टचं IFC-295 हे विमान सुद्धा गिरता घालताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे विमानतळ नागरिकांच्या सेवेमध्ये रुजू व्हावं अशी एक मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे आणि ही मागणी आता नेमकी कधी पूर्ण होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यापूर्वीची सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. धावपट्टी तयार झालेली आहे आणि काल दुपारपासूनच या ठिकाणी मियालचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हे आपला या ठिकाणी कार्य करण्यासाठी पूर्ण ताकद झोकून दिली होती आणि बरेचसे कर्मचारी बरेचसे अधिकारी ग्राउंड झिरोवरती 24/7 काम करत होते आणि त्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलंय असं आपण म्हटलं तर गैर ठरणार नाही आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी होते. मग गिरता घालते संपूर्ण नवी मुंबई विमानतळावर आधी या एअरपोर्टच्या विमानाकडून 3 ते 4 वेळा गिरता घातल्या जाणार आहेत आणि त्यानंतर
नेमकं कुठल्या बाजूला हे विमान उतरवता येईल, कोणत्या बाजूने उतरवता येईल, डावीकडून की उजवीकडून, याचा देखील आढावा पुरेपूर घेतला जातो. कारण पहिल्यांदाच आपण पाहतोय की ही चाचणी घेतली जाते आणि उत्कृष्ट विमान या ठिकाणी लँड होणार आहे आणि त्यावर कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची देखील पुरेपूर पावले पावली दखल जी आहे ती सध्या एअरफोर्सच्या पायलट कडून घेतली जाते. आणि अवघ्या काही वेळामध्ये विमान जे आहे ते आता धावपट्टीवर उतरताना पाहायला मिळेल. अगदी आनंद असणारे आहे आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार जे आहेत ते इथले सर्व नेते मंडळी आणि त्यासोबत पत्रकार आणि इतर यांचे जे कर्मचारी, महत्वाचा आजचा हा दिवस आहे. कारण बरीच मेहनत त्या एअरपोर्टला तयार करण्यासाठी त्यांनी केली आहे, धावपट्टीला तयार करण्यासाठी केली आहे. आणि जागतिक दर्जाची धावपट्टी तयार व्हावी जशी युरोपला असते, फॉरेन कंट्रीजमध्ये असते, अगदी त्याच पातळीवर त्याच धर्तीवर आपल्याकडे सुद्धा अचूक धावपट्टी व्हावी यासाठी देखील बरेच प्रयत्न त्या ठिकाणी नियालकडून करण्यात आलेले आहेत. तुम्ही असेच आपल्या सोबत राहकीकडे आपण पाहत आहे की नवी